हॅलो फ्रेंड्स, आपण काल मॅथमॅटिकल लॉजिकवरचे प्रॉब्लेम्स पाहिले. आता आपण त्याचे प्रॉब्लेम्स कंटिन्यू करणार आहोत. स्टेट, कॉन्वर्स, इनवर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ नंबर वन. If it rains, then the match will be cancelled. आता आपल्याला आठवते का कॉन्वर्स, इनवर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आपण कसे सांगत होतो? दिलेलं स्टेटमेंट हे काय असते? पी इम्प्लाइज क्यू असते. दिलेलं स्टेटमेंट हे काय असतं? पी इम्प्लाइज क्यू. त्याचा कॉन्वर्स असतो क्यू इम्प्लाइज पी. त्याचा इनवर्स असतो निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह असतो निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. आठवत असेल तुम्हाला. तर आधी ह्याच्यातला आपण काय ओळखायचं? पी आणि क्यू ओळखायचं. तर याचा पी कोण आहे? इट रेन्स. आणि क्यू कोण आहे? द मॅच विल बी कॅन्सल्ड. द मॅच विल बी कॅन्सल्ड. आता आपल्याला पहिली गोष्ट लिहायची, त्याचा कॉन्वर्स. पहिली गोष्ट काय? कॉन्वर्स. तर कॉन्वर्स कसा असतो? क्यू इम्प्लाइज पी असतो. क्यू इम्प्लाइज पी म्हणजे काय? की हे इम्प्लाइज आहे इफ हे देन हे. सो इफ द मॅच इज कॅन्सल्ड देन इट रेन्स. देन इट रेन्स. सेकंड आहे इनवर्स. इनवर्स कसा असतो? सगळ्यांना माहिती आहे इनवर्स दिला जातो निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. आता निगेशन पी म्हणजे काय? इट डज नॉट रेन. सो इफ इट डज नॉट रेन देन द मॅच विल नॉट बी कॅन्सल्ड. देन द मॅच विल नॉट बी कॅन्सल्ड. नेक्स्ट आहे त्याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह कसा असतो? तर कॉन्ट्रा पॉझिटिव्ह असतो निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. आता म्हणजेच काय? इफ निगेशन क्यू देन निगेशन पी. इफ पहिले मी काय लिहिणार? इफ निगेशन क्यू. निगेशन क्यू काय? द मॅच विल नॉट बी कॅन्सल्ड. इफ द मॅच विल नॉट बी कॅन्सल्ड देन निगेशन पी म्हणते इट डज नॉट रेन. सो इट डज नॉट रेन. हे झालं त्याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्वर्स, इनवर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. पी इम्प्लाइज क्यू चा अर्थ असतो इफ पी देन क्यू. क्यू इम्प्लाइज पी चा अर्थ असतो इफ क्यू देन पी. निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू चा अर्थ असतो इफ निगेशन पी देन निगेशन क्यू. मग इफ देन जे म्हणतोय मी त्याच्यामध्ये निगेशन पी म्हणलं तर पीचं निगेशन टाकायचं, देनच्या नंतर निगेशन क्यू म्हणतोय तिथं फक्त निगेशन क्यू टाकायचं. एवढाच तुम्हाला बदल करायचा, बाकी काहीही बदल करायचा नाही. देन प्रेशर डिक्रीजेस. काय होत आहे? इफ सरफेस एरिया इन्क्रीजेस देन प्रेशर डिक्रीजेस. हा तुमचा फिजिक्स मधला कॉन्सेप्ट आहे. तर त्याचं पहिलं बघा कॉन्वर्स. कॉन्वर्स असतो त्याचं काय? पी क्यू इम्प्लाइज पी. आता पी कोण आहे? सरफेस एरिया इन्क्रीजेस. आणि क्यू कोण आहे? प्रेशर डिक्रीजेस. तर आता काय तुमच्याकडे? कॉन्वर्स असतो निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. मग मी त्याचं कसं लिहिणार? इफ निगे सॉरी क्यू इम्प्लाइज पी असतो. सो क्यू इम्प्लाइज पी कसं लिहिणार? इफ प्रेशर डिक्रीजेस देन सरफेस एरिया इन्क्रीजेस. देन सरफेस एरिया इन्क्रीजेस. सेकंड आहे इनवर्स. त्याचा इनवर्स कसा असतो? तर निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. म्हणजे इफ निगेशन पी देन निगेशन क्यू. सो इफ इफ नंतर कोण आहे? निगेशन पी. कोण आहे निगेशन पी? तुमचा सरफेस एरिया इन्क्रीजेस चा निगेशन. सरफेस एरिया डज नॉट इन्क्रीज. सरफेस एरिया डज नॉट
इंक्रीज देन प्रेशर डज नॉट डिक्रीज है कि नहीं. निगेशन क्यू म्हटल्यानंतर हे आणि त्याचा थर्ड कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असतं त्याचा निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. सो इफ निगेशन क्यू देन निगेशन पी. सो इफ निगेशन क्यू म्हणजे कोण आहे प्रेशर डज नॉट इन्क्रीज. Then surface area does not increase. Pressure का डिक्रीज है ना. ओ प्रेशर डिक्रीज आहे. ठीक नेक्स्ट if a sequence is bounded then it is convergent. पहिला पार्ट आहे त्याचा कॉन्वर्स. कॉन्वर्स कसा असतो आपल्या सगळ्यांना माहिती. q implies p. त्याचं स्टेटमेंट काय आहे तुमच्याकडे if आता इथं p आणि q कोण आहे. p आहे a sequence is bounded. q आहे it is convergent. आता निगेशन सॉरी क्यू इम्प्लाइज पी पाहिजे म्हणजे काय. इट म्हणजे कोणते सिक्वेन्स. सो इफ अ सिक्वेन्स इज कॉन्वर्जंट देन इट इज बाउंडेड. देन इट इज बाउंडेड पी आहे ना. सिक्वेन्स इज बाउंडेड. सेकंड आहे त्याचा इनवर्स. इनवर्स कसा असतो. निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. सो इफ निगेशन पी then negation q. so if negation p kasa yanar hai tumcha a sequence is not bounded. if a sequence is not bounded then it is not convergent. third converse inverse contrapositive. If आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह कसा असतो. निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. सो इफ निगेशन क्यू देन निगेशन पी. सो इफ निगेशन क्यू म्हणजे कोण आहे तुमच्याकडे. इट इज नॉट कन्वर्जंट. इट इज म्हणजे कोण. इफ अ सिक्वेन्स इज नॉट कन्वर्जंट. सिक्वेन्स इज नॉट कन्वर्जंट देन इट इज नॉट बाउंडेड. इफ पी एंड क्यू आर ट्रू म्हणजे पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट आहेत ते ट्रू आहे. आर आणि एस हे दोन स्टेटमेंट आहेत ते फॉल्स आहे. तर असं असेल तर खाली दिलेले स्टेटमेंट तुम्ही ट्रूथ व्हॅल्यू काढा म्हणजे त्यातलं पहिलं आहे पी एंड क्यू और आर. दुसरा आहे पी एंड आर इम्प्लाइज एस. तिसरा आहे पी और एस डबल इम्प्लाइज क्यू एंड आर. आणि चौथा आहे निगेशन ऑफ पी एंड निगेशन आर और निगेशन क्यू और एस. आंसर बघा पी काय आहे ट्रू आहे एंड क्यू काय आहे ट्रू आहे और आर काय आहे फॉल्स. सो आता पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करूया आपण. टी एंड टी काय असते आपल्याकडे. टी असते सो एंड चा टेबल सगळ्यांना लक्षात असेल. टी एंड टी अदरवाइज फॉल्स. और चा टेबल काय असतो एफ ऑर एफ एफ अदरवाइज ट्रू. इम्प्लिकेशन चा काय असतो टी इम्प्लाइज एफ एफ अदरवाइज ट्रू. आणि डबल इम्प्लिकेशन चा काय असतो डबल टी सिंगल एफ. हे सगळ्यांना माहिती आहे पाठ झालं असेल. टी और एफ. आता हा और मध्ये आला. और चा काय एफ ऑर एफ एफ
अदरवाइज ट्रू ही अदरवाइज जरी कंडीशन झाली याचा आंसर काय आहे तुमच्याकडे ट्रू. सो सेकंड आंसर बघूया आपण पी आहे ट्रू एंड आर आहे फॉल्स इम्प्लाइज यस पण आहे फॉल्स. सो इम्प्लिकेशन कसं लक्षात ठेवतो आपण टी इम्प्लाइज एफ अदरवाइज ट्रू. सो ही अदरवाइज वाली कंडीशन आली. सो टी एंड टी हा टी हा हाटी जागेवर हा एंड इथे आता हे एंड चा टेबल आला एंड मध्ये काय असते टी एंड टी टी अदरवाइज फॉल्स. सी अदरवाइज वाली कंडीशन नसून टी एंड टी वाली कंडीशन आहे. पी काय तुमचा ट्रू और एस काय तुमच्याकडे फॉल्स डबल इम्प्लाइज क्यू काय आहे तुमच्याकडे ट्रू एंड आर काय आहे तुमच्याकडे फॉल्स हे दिलेले. आता आपण पहिले हे दोन ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया. टी और एफ काय असणार आहे तुमचा ट्रू असणार आहे और चा टेबल आठवत असेल तुम्ही और चा टेबल काय एफ और एफ एफ अदरवाइज ट्रू डबल इम्प्लाइज एंड एंड चा टेबल आठवत असेल एंड चा टेबल मध्ये काय आहे टी एंड टी टी अदरवाइज फॉल्स ही अदरवाइज वाली कंडीशन आहे म्हणजे हे काय आलं असेल तुमच्याकडे फॉल्स. सो डबल आता डबल इम्प्लिकेशन आलं डबल इम्प्लिकेशन ची कंडीशन काय डबल टी सिंगल एफ हे कसे सिंगल सिंगल वेगवेगळे म्हणजे हे काय आलं तुमच्याकडे फॉल्स. चौथ्या स्टेटमेंटला येऊया आपण निगेशन ऑफ पी पी म्हणजे काय ट्रू एंड निगेशन आर म्हणजे काय तुमचा फॉल्स और निगेशन क्यू म्हणजे ट्रू और एस तुमचा बोले फॉल्स. सो दिस विल बी इक्वल टू निगेशन ऑफ टी एंड निगेशन एफ काय असते रे ट्रू असते और निगेशन ट्रू काय असते फॉल्स असते और एफ लाइक दिस. सो दिस विल बी निगेशन ऑफ टी एंड टी काय असते टी असते आपल्याकडे एंड चा टेबल टी एंड टी टी अदरवाइज फॉल्स और चा टेबल एफ आर एफ क्यू. सो आता इथे एक गोष्ट राहिली निगेशन टी काय असतं तुमच्याकडे फॉल्स और एफ एफ आर एफ अगेन एफ. सो दिस इज युअर फायनल आंसर एफ आर एफ एफ पी इट इज अ डे टाइम आणि क्यू आहे it is warm. Then write following in verbal form. Write following in verbal form. त्यातला पहिला आहे p and negation q. फर्स्ट आहे त्यातला पी एंड निगेशन क्यू. सो पी म्हणजे कोण आहे वर्बल फॉर्म बघा साधं सोपं आहे पी कोण आहे इट इज अ डे टाइम इट इज अ डे टाइम एंड तर एंड निगेशन क्यू तर क्यू चं निगेशन काय इट इज वॉर्म चं निगेशन काय होईल इट इज नॉट वॉर्म. P or Q. So P or Q is a symbolic form. P. P means what? It is a daytime. Or thermal heat transfer means what? Or Q. Q means what? It is warm. So we write it. It is warm. तिसरा आहे पी इम्प्लाइज क्यू. सो पी इम्प्लाइज क्यू म्हणजे काय इफ इट इज अ डे टाइम आणि इम्प्लाइज म्हणजे काय होणार इफ देन येणार देन क्यू क्यू म्हणजे काय इट इज वॉर्म इट इज वॉर्म. चौथा आहे क्यू डबल इम्प्लाइज पी. डबल इम्प्लाइज पी म्हणजे काय येणार इफ अँड ओनली इफ येणार क्यू आणि पीच्या मध्ये. सो क्यू कोण आहे इट इज warm if and only if high if and only if a shortcut are I double F. P P meaning it is a daytime it is a day time. Prepare truth tables for Halloween. First question I negation P and Q.
आता बघा आपल्याकडे दोन स्टेटमेंट आहे पी आणि दुसरा आहे क्यू, त्यांची पॉसिबिलिटी काय असते? ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स, आणि याचे काय ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स झाले. ह्या सगळ्या पॉसिबिलिटी झाल्या पी आणि क्यू च्या. तर आपल्याला काय पाहिजे? निगेशन पी पाहिजे. तर आपण घेऊया निगेशन पी. तो पी चं निगेशन काय होणार? ट्रू चं निगेशन होणार फॉल्स, ट्रू चं निगेशन होणार फॉल्स, फॉल्स चं निगेशन ट्रू, फॉल्स चं निगेशन ट्रू. त्याच्यानंतर काय पाहिजे? क्यू, क्यू ऑलरेडी आहे. आता ह्या दोघांमध्ये आपल्याला काय करायचंय? अँड. सो निगेशन पी अँड क्यू हे करायचे आपण. सो निगेशन पी कुठं? इथे. क्यू कुठं? इथे. आणि ह्या दोघांच्या मध्ये काय करायचं? अँड. तर अँड चं फॉर्म्युला काय आपल्याकडे? टी एन टी टी, अदरवाईज फॉल्स. सो एफ एन टी काय येणार तुमच्याकडे? फॉल्स येणार आहे. एफ एन एफ काय येणार तुमच्याकडे? फॉल्स येणार आहे. टी एन टी मात्र काय येणार तुमच्याकडे? टी. आणि टी एन एफ परत येणार तुमच्याकडे काय येणार? फॉल्स. हा तुमचा ट्रुथ टेबल. त्याला म्हणायचं काय? कॉलम नंबर एक, कॉलम नंबर दोन, कॉलम नंबर तीन, कॉलम नंबर चार. सो कॉलम नंबर फोर इज ट्रुथ टेबल ऑफ निगेशन पी अँड क्यू. सेकंड आहे पी इम्प्लाइज पी ऑर क्यू. ह्याच्यात पण सगळीकडे बघितलं तर दोनच स्टेटमेंट आहे, एक पी आहे आणि दुसरं काय आहे? क्यू. या दोघांचा जो वापर केलेला आहे, तर मी पहिल्यांदा काय घेतो? पी घेतो. पहिल्यांदा काय घेतो? पी. नंतर काय घेतो? क्यू. सो पी आणि क्यू चे पॉसिबिलिटीज लिहून घेऊया. ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. त्याच्यानंतर मला पाहिजे पी ऑर क्यू. हा बघा, पहिला हा ब्रॅकेट पाहिजे मला. तो ब्रॅकेट कोण आहे? पी ऑर क्यू आहे. ठीक. तर पी ऑर क्यू या दोघांच्या मध्ये मला काय करायचंय? ऑर. ऑर चा टेबल काय? एफ ऑर एफ एफ, अदरवाइज टी. सो एफ ऑर एफ एफ, अदरवाइज तुमच्याकडे काय येणार? इकडे टी येणार आहे. आणि याला पी ने तुम्हाला काय करायचंय? इम्प्लाइज. सो पी इम्प्लाइज पी ऑर क्यू काय येईल तुमच्याकडे बघूया. पी इम्प्लाइज पी ऑर क्यू, या पी ने या पी ऑर क्यू ला इम्प्लाय करायचंय. ह्या दोघांच्या मध्ये इम्प्लिकेशन करत असताना आधी आपल्याला इम्प्लिकेशनचा टेबल माहित पाहिजे. इम्प्लिकेशनचा टेबल काय आहे? तर टी इम्प्लाइज एफ एफ, अदरवाइज टी. टी इम्प्लाइज एफ एफ, अदरवाइज टी. म्हणजे टी एफ असेल तरच एफ येणार. टी टी आलं तर एफ येणार नाही. टी टी आलं तर एफ येणार नाही. एफ टी आलं तर एफ येणार नाही. एफ एफ आलं तरीही एफ येणार नाही. एफ कधी येणार? फक्त टी एफ असेल तर. आता तुम्ही म्हणाल सर इकडून इकडं तर टी एफ आहे. आपल्याला काय पाहिजे? पी इम्प्लाइज पी ऑर क्यू. आपण इकडूनच चेक करायचं असं, इकडून चेक करायचं नाही. सो कॉलम नंबर एक, कॉलम नंबर दोन, कॉलम नंबर तीन, कॉलम नंबर चार. तुम्हाला समजले असेल आता. हा निगेशन पी डबल इम्प्लाइज क्यू. सो मी स्टेटमेंट कुठले कुठले घेऊ शकतो? एक आहे माझ्याकडे पी, दुसरा आहे माझ्याकडे क्यू. त्यांचे पॉसिबिलिटीज काय? ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. पहिली गोष्ट पाहिजे मला निगेशन पी. आता मला निगेशन पी च डबल इम्प्लाय करायचं कोणासोबत? क्यू सोबत. पण आधी माझ्याकडे काय पाहिजे? निगेशन पी पाहिजे. आहे का माझ्याकडे निगेशन पी? नाही. मग मी आधी काय शोधणार? निगेशन पी शोधणार. सो सांगा निगेशन पी काय येणार? एफ एफ, ट्रू चं निगेशन फॉल्स, ट्रू चं निगेशन फॉल्स, फॉल्स चं निगेशन ट्रू, फॉल्स निगेशन ट्रू. आता मला काय करायचंय? निगेशन पी डबल इम्प्लाइज क्यू. सो निगेशन पी डबल इम्प्लाइज क्यू. त्यांच्यामध्ये जिथं जिथं डबल असेल तिथं तिथं काय येणार? ट्रू येणार. जिथे तिथं बाकीच्या वेळेस काय येणार? फॉल्स. इथं बघा सिंगल सिंगल आहे तर काय येणार तुमच्याकडे? फॉल्स. इथं डबल आहे काय येणार? ट्रू. इथं डबल आहे काय येणार? ट्रू. इथं पण सिंगल आहे काय येणार तुमच्याकडे? फॉल्स. सो पुन्हा एकदा कॉलम नंबर एक, दोन, तीन आणि चार. सो चार नंबरला आपला ट्रूथ टेबल जो त्यांना पाहिजे होता तो 1.4 आपला संपलेला आहे.